नमस्कार, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे जारी केलेल्या अन्न सुरक्षा निर्देशांकांमध्ये गोव्याने लहान राज्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे। FISमध्ये गोव्याने प्रथम क्रमांक पटकावण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे। FDA गोव्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला। मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर पोलिसांनी राज्यातील बेकायदा मसाज पार्लरवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे पर्यटकांची लुबाडणूक करणाऱ्या आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करणाऱ्या बेकायदा क्लब आणि डान्स बारवर देखील कारवाई होण्याची गरज असल्याची मागणी पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे। 108 रुग्णवाहिकेवरील चालक तसेच महिला सहाय्यकाला कथित मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। यानंतर म्हापसा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुंबई येथील एका पर्यटकाला अटक केली आहे। कळंगूट येथे अपघातानंतर संशयिताच्या जखमी मित्राला इस्पितळात नेताना हा प्रकार घडला। मनप्रीत सिंग असे या संशयिताचे नाव असून त्याने 108 रुग्णवाहिकेतील चालक आणि महिला सहाय्यकाशी वाद घातला होता। यावरच न थांबता त्याने दोघांना मारहाणही केली होती। कुंकळी नगरपालिकेने कांकणामड्डी येथील बेकायदा डोंगर कापणीच्या कामाला दिलेला स्थगिती आदेश मागे घेण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांवर सरकारातील उच्च पदस्थांकडून दबाव येण्याची शक्यता आहे। हे लक्षात आल्याने कुंकळीचे आमदार युरी आलेमाव यांनी नगर नियोजन व नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांना पत्र लिहून सदर कामासाठी नगर नियोजन खात्याने दिलेल्या सर्व परवान्यांचा फेरआढावा घेण्याची तसेच कुंकळी नगरपालिकेने दिलेला कामबंद आदेश जारी ठेवण्याची मागणी केली आहे। मडकई मतदारसंघातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा व गुणवत्ता वाढावी यासाठी सर्व शाळांना माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून दिल्या। आज त्याचे फलित म्हणून बहुतेक शाळांचा 10वीचा निकाल 100% लागत आहे। याचे श्रेय शिक्षक विद्यार्थी व पालकांना द्यावे लागेल असे उद्गार वीजमंत्री सुधीन ढवळीकर यांनी काढले। करंजाळ मडकई येथील आनंदीबाई नाईक प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पुनर्वसन साळची मुले नेरी, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई, नवी उमेद नवी आशा, नवलाईने भरेल पुनर्वसनाची शाळा। शाळेत जा, वाचा लिहा, घराचे नाव उज्ज्वल करा, शिक्षण मिळवण्याचे सर्वोत्तम स्थान पुनर्वसनची शाळा, यासारख्या जयघोषाने मशाल मिरवणूक काढून साळ पुनर्वसन वाड्यावर शिक्षणाची जनजागृती करून साळ पुनर्वसन येथील प्राथमिक शाळेच्या मुलांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शाळेत प्रवेश करून वर्गांना सुरुवात केली। यावेळी पुनर्वसन शाळेतील श्री गणेश मंदिरात जाऊन बुद्धीच्या देवतेला सांगणे केले, तदनंतर पुष्प अर्पण करून राष्ट्रपती पदक विजेते कोलपेवाडी साळचे सुपुत्र महेश आडेलकर यांच्या हस्ते शिक्षण व क्रांतीची मशाल प्रज्वलित करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे आदर्श राज्य आहे। विद्यमान स्थितीत अशा सुराज्याची गरज आहे। त्यासाठी प्रत्येकाने तसे प्रयत्न केल्यास सरकारने सुरू केलेला शिवराज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल असे उद्गार वीजमंत्री सुधीन ढवळीकर यांनी काढले। फार्मागुडी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीला मंत्री ढवळीकर यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। आपण आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील अनेक सरकारे पाहिली, देशाचे अनेक पंतप्रधान पाहिले, मात्र नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंबीर नेता पाहिला नाही। देशातील जनतेबद्दल त्यांची तळमळ आपुलकी फार मोठी आहे। त्यांच्या स्वप्नातला भारत साकारण्याचे आव्हान आम्हा सर्वांवर असल्याचे उद्गार सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले। खातोर्डा भाजप मंडळाने आयोजित केलेल्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण जागृती मेळाव्यात मंत्री सुभाष शिरोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। मांद्रे मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारून पुन्हा एकदा मांद्रे मतदारसंघात भाजपचे कमल फुलवण्यात येईल असा निर्धार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केला। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब कल्याण उपक्रमांची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ सावंत बोलत होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले।
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।